सांगतात रे एक पाच मिनिट थांबा बोलतात त्यांचं कर्ज माफ केलं होतं त्यांच्या नुकसानी करता नुकसान भरपाई दिली होती खरडून केलेल्या जमिनीला आपण मदत केली होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आपण केलं होतं त्यांची घर ही बाधित झाली होती त्यांना घर बांधायला पैसे दिले होते आणि दोन वर्षाकरता त्यांना बाहेर राहावं लागलं म्हणून घराचं भाडं देखील आपण त्या काळामध्ये देण्याचा निर्णय केला होता ज्यांची जनावरं गेली त्या जनावरांची भरपाई दिली होती मग काही म्हशी असतील कोंबड्या किंवा बकऱ्या असतील याची आपण वेगळी नुकसान भरपाई दिली होती जे छोटे दुकानदार होते त्यांना देखील 50,000 रुपयाची मदत आपण दिली होती प्रत्येक घरात पहिल्यांदा तातडीनं कुठलाही पंचनामा न करता 5,000 रुपये रोखीनं आपण दिले होते आणि त्यानंतर 10,000 रुपये हे आपण पुन्हा त्यांना सगळ्यांच्या अकाउंट मध्ये त्या ठिकाणी दिले होते आणि वेगवेगळ्या प्रकारे जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी केला होता आज जवळजवळ 8 दिवसापेक्षा जास्त वेळ या पुराला होऊन गेला पण सरकारच्या वतीनं अद्याप कुठलीच मदत ही या ठिकाणी मिळालेली नाही खरं म्हणजे ही तातडीची मदत आतापर्यंत लोकांना मिळायला हवी होती पण ही मदत देताना रोज नवीन घोषणा होत आहे पण अंमलबजावणी मात्र कुठल्याही घोषणेची होत नाहीये आज मी 3 दिवस आता हा सगळा दौरा आम्ही करतोय आणि प्रचंड लोकांचा रोष पाहायला मिळतो आणि लोक सांगतात की 2019 साली आम्हाला मिळालं मग आज का मिळत नाही आणि म्हणून तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आम्ही आलो की तुमचं निवेदन तुमच्या भावना तुमचं दुःख तुमच्या दयना या घेऊन आम्ही पुन्हा सरकारकडे जाणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत की या ठिकाणी इतकं लोकांचं नुकसान झाल्यानंतर तुम्ही कशाच्या बैठका घेत बसला पहिल्यांदा लोकांना थेट मदत करा त्यांना रोखीने मदत करा खात्यात मदत करा सर्व प्रकारची शेतकरी शेतमजूर गरीब प्रत्येकाला मदत ही मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्या लक्षात असेल चंद्रकांत दादा 2019 ला आपले पालकमंत्री होते आणि ते पालकमंत्री असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली होती आणि निकषा बाहेर जाऊन मदत केली होती आज तीच मदत करण्याची आवश्यकता आपले विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर देखील आमच्या सोबत आलेले आहेत सगळे आपल्या जिल्ह्याचे नेते आमच्या सोबत आहेत आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या पाठीशी आम्ही उभं राहू आणि जोपर्यंत आपल्याला मदत मिळत नाही तोपर्यंत आपल्या वतीनं आमचा संघर्ष हा सुरूच राहील हे देखील आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी चांगली मदत या ठिकाणी केली आहे आमचे मुंबईचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन हे या ठिकाणी मदत घेऊन आले आहेत शेवटी सगळा राज्य आपल्या परिवारासारखा आहे आणि त्यांना जसं लक्षात आलं की लोक अडचणीत आहेत तर मदतीचे ट्रक घेऊन ते या ठिकाणी पोहोचले आहेत ती मदत तर आपण करूच पण सरकारची मदत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणे आपला संघर्ष सुरू नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं म्हणणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र